चिंचवड शहर उद्योगनगरी म्हणून आशिया खंडात ओळखलं जातं. या शहरातील कामगार कष्टकऱ्यांची मुले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बालवाडी प्राथमिक माध्यमिक शाळेत शिक्षण घेतात. मात्र यंदाच्या शैक्षणिक वर्षास प्रारंभ होऊन आठवडा झालाय, तरी देखील शालेय साहित्य मिळालेलं नाही. महानगरपालिकेची बिरावदली मिरवणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनीवर गणवेषाअभावी शाळेत यावं लागत आहे. ही बाब महापालिकेसाठी अत्यंत निंदनीय आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व विद्यार्थ्यांना वेळेवर शालेय साहित्य मिळाले नाही. आम्हाला वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्यानुसार आयुक्त साहेब, आपण शालेय साहित्यासाठी DBT मोहीम राबवणार असल्याचं समजलंय, परंतु DBT योजना राबवल्यास विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होण्याऐवजी पालकांनाच लाभ होईल, कारण सर्व विद्यार्थी हे गोरगरीब कष्टकरी मजुराची मुले असल्याने DBTचे सर्व अनुदान हे पालक खर्चून टाकतील. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना DBT न राबवता पूर्वीप्रमाणे शालेय साहित्य द्यावे, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल, असं यावेळी सांगण्यात आलंय.